नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आत्तापर्यंत आपण पाहिला गेला असेल बेसिक टेक्निकल फंडामेंटल्स, आपण गोष्टी एखाद्या स्टॉकच्या चेक करत होतो, फ्युचर आणि ऑप्शन चेक करत होतो आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगत होतो. पण हे सगळं शिकवत असताना मला असं लक्षात आलं की तुम्हाला मार्केटमधील अशा एका गोष्टीची अजूनही माहिती नाही आहे आणि ती गोष्ट आहे मित्रांनो कमोडिटी मार्केट. कमोडिटी काय आहे, कशा पद्धतीने काम चालतं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. नक्कीच याच्यामध्ये तुमचं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे, पण त्या टेक्निकल नॉलेज बरोबरच तुम्हाला ॲटलिस्ट हे कमोडिटी मार्केट काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही आहे आणि ती मी तुम्हाला सांगणार नाही असं कधी झालेलंच नाही आहे, आज इन डिटेल आपण चर्चा करूया कमोडिटी मार्केटविषयी. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असे इम्पॉर्टंट अपडेट्स महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत, शिकणार आहोत इन डिटेलमध्ये कम्युनिटी मार्केट काय आहे, कशा पद्धतीने हे मार्केट चालतं, काय त्याची बेसिक कंडिशन आहेत आणि हा असेल पार्ट वन. लक्षात ठेवा, पार्ट वन याचा अर्थ म्हणजे आम्ही याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घेऊन येणार आहेत, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायच्या आहेत, संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा. जोपर्यंत पहिल्या पार्टला 50,000 व्ह्यूज येणार नाही तोपर्यंत आम्ही दुसरा पार्ट तुमच्यापर्यंत घेऊन येणार नाही, कारण तोपर्यंत तुम्हाला अजून इन डिटेल गोष्टी शिकायला मिळतील. तुमचं सिंपल काम असेल व्हिडिओ आवडला तरच तुम्हाला पुढे शेअर करायचा सगळ्यांपर्यंत. मित्रांनो, पाहूया थोडक्यात कमोडिटी काय असतं. तर नॉर्मली लक्षात ठेवा, कमोडिटी मार्केट म्हणजे अशा गोष्टी आहेत की जे नॉर्मली इसेन्शियल रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं, मग ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असतील किंवा नॉन ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असतील, किंवा सिम्पली सांगायला गेलं जे निसर्गातच तयार होतं त्याला आपण नॉर्मली म्हणतो कमोडिटी. ओके, आता हे कमोडिटी जेव्हा असतं नॉर्मली याच्यामध्ये तेव्हा काय असतं याच्यामध्ये, तर हे कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड केलं जातं. एक प्रीडिफाईंड कॉन्ट्रॅक्ट असेल ज्याच्यामध्ये एक बायर असेल एक सेलर असेल जे जो ट्रेड करतील आणि एक्सपायरीला हे एक्सपायर होणार आहे. मोस्टली ते कुठली फिजिकल डिलिव्हरी दिली जात नाही, नॉर्मली सगळं ऑनलाईनच तुम्हाला कॅश सेटल करावं लागतं. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते, हे जे कम्युनिटी आहेत हे नॉर्मली दोन भागामध्ये डिवाईड केले जातात. पहिला पार्ट असतो याच्यामध्ये हार्ड कम्युनिटीज. हार्ड कम्युनिटी म्हणजे कुठल्या कुठल्या, गोल्ड असेल, सिल्वर असेल, कॉपर, क्रूड, नॅचरल गॅस, हे नॉर्मली येतात. कशामध्ये येतात, हार्ड कम्युनिटी म्हणजे जे पण नॉन ऍग्रिकल्चरल कम्युनिटीज आहेत त्यांना नॉर्मली संबोधलं जातं हार्ड कम्युनिटी. मग याच्यामध्ये दुसरा टाईप कुठला असेल बरं, तर सिम्पली सांगेल मी याच्यामध्ये, तो असतो याच्यामध्ये सॉफ्ट कम्युनिटीज. म्हणजे कुठल्या कुठल्या, स्वीट कॉर्न, सोयाबीन, कॉफी, शुगर, कॉटन, होय याचं पण ट्रेडिंग केलं जातं. आणि तेच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने कुठे हे केलं जातं आणि काय याच्यामध्ये लॉट साईज असते आणि काय असतात हार्ड कमोडिटी, काय असतात सॉफ्ट कमोडिटी, इन डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं ही गोष्ट डिटेलमध्ये शिकावी, सिम्पली सगळा व्हिडिओ इन डिटेलमध्ये पहा आणि नोट्स काढत राहा. मित्रांनो, याच्यामध्ये पुढची गोष्ट बघूया आपण हार्ड कमोडिटीबाबत. आता ह्या हार्ड कमोडिटीमध्ये जर आपण चर्चा करायला गेलो तर काय असतं याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट असते याच्यामध्ये बेस मेटल. मग ते कुठले कुठले आहेत, ॲल्युमिनियम असेल, त्याच्यामध्ये कॉपर असेल मित्रांनो, त्याच्यानंतर लीड असेल बरोबर, आणि झिंक असेल, असे महत्त्वाचे बेस मेटल्स आहेत, किंवा निकेल असेल. हे बेस मेटल्स बोलले जातात की जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. मोस्टली इंडस्ट्रीमध्ये यांचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. ओके, पुढचा याच्यामध्ये प्रकार असतो नॉर्मली हार्ड कमोडिटीमध्ये प्रिसियस मेटल्स. आता हे प्रिसियस मेटल कुठले आहेत बरं, तर नॉर्मली गोल्ड आणि सिल्वर. हे प्रिसियस मेटल्स काय, तर तुम्हालाही माहिती आहे की गोल्ड आणि सिल्वर किती महत्त्वाचं आहे, की ज्याचा इंडस्ट्रीयलला पण आणि नॉर्मली आपण फिजिकली पण आपल्यासाठी पण ऑर्नामेंटसाठी पण मोस्टली वापर करतो, किंवा ह्याचा त्याच्यामध्ये जास्त वापर होत नाही, त्यामुळे नॉर्मली हे प्रिसियस मेटलमध्ये मोडले जातात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये एनर्जी कमोडिटी, ज्याच्यापासून एनर्जी क्रिएट केली जाते, ही असतात क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस. एकंदरीत सांगायला गेलं तर एवढे प्रकार म्हणजे हार्ड कमोडिटीचे हे सब टाईप्स पडतात. नॉर्मली तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता, प्रत्येकामध्ये आपल्याला ट्रेड करता येतो त्याच्या लॉटनुसार. ओके, हे समजलं हार्ड कमोडिटी. आता जाऊया आपण सॉफ्ट कमोडिटी, मग त्या कुठल्या कुठल्या असतील बरं. सिम्पली सॉफ्ट कमोडिटीचा विचार करायला गेलं, व्हीट असेल, कॉटन, पाम ऑइल असेल, ओके, मूंग असेल, बाजरा, सोयाबीन, कॅचना, असे भरपूर आहेत त्याच्यामध्ये की जे नॉर्मली आपण रोजच्या जीवनामध्ये वापर करतो किंवा आपलं अन्नधान्य बनवण्यासाठी याचा वापर केला जातो, याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येतं मित्रांनो. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे का, इक्विटी मार्केटपेक्षाही कमोडिटी मार्केट हे मोठे आहेत. इंडियामध्ये अजून प्रमाण तेवढ्या प्रमाणात नाही आलेलं, अमेरिकन मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर कमोडिटी मार्केट हे सगळ्यात मोठं मार्केट आहे. लक्षात ठेवा, कारण लक्षात ठेवा आपलं डे टू डे गरजा ह्या हार्ड आणि सॉफ्ट कमोडिटीवरच डिपेंड आहेत, किंवा आपण 90% यांच्यावरच विसंबून आहोत. लक्षात ठेवा. आता मित्रांनो, हे सगळं पाहिलं याच्यामध्ये मग याचं कामकाज कसं चालतं,
याच्यावर थोडक्यामध्ये आपण चर्चा करूया. वर्किंग ऑफ कमोडिटी एक्सचेंजेस काय काय चालतं आणि कशा पद्धतीने ते काम करतात. नॉर्मली दोन एक्सचेंज आहेत, एक असतो पहिला MCX, त्यालाच बोलू जातं मल्टी कमोडिटी एक्सचेंज. म्हणजे जसं NSE BSE तुम्ही पाहिलं असेल ज्याच्यामध्ये तुम्ही शेअरची देवाणघेवाण करत असता, त्याच पद्धतीने हे असतं तिसरं एक्सचेंज MCX, त्याला बोललं जातं मल्टी कमोडिटी एक्सचेंज, ज्याच्यामध्ये नॉर्मली आपण नॉन ॲग्री कमोडिटीच्या मध्ये मोस्टली जास्त ट्रेड केले जातात. मग हे कुठले असतात याच्यामध्ये, तर तुम्हाला जे काही मेटल्स वगैरे सांगितले ते किंवा गॅसेस. मग दुसरा प्रकार असतो याच्यामध्ये NCDEX, नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज असं त्याला संबोधलं जातं. ओके, याच्यामध्ये नॉर्मली आपण जर पाहायला गेलं तर ॲग्रिकल्चर कमोडिटीज, ज्या आपण मी तुम्हाला सॉफ्ट कमोडिटी आधीच्या स्लाइडमध्ये शिकवल्या होत्या, त्या सगळ्यांचं ट्रेडिंग ह्या NCDEX मार्फतच केलं जातं. असं साधं सिम्पल गणित आहे याच्यामध्ये. आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय तर हे जे सगळं ट्रेडिंग चालतं याच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेड कुठे केले जातील, तर नॉर्मली मोस्टली क्रूड अँड गोल्ड हे सगळ्यात महत्वाचं जे MCX द्वारे ट्रेड केलं जातात, की ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्युम जनरेट केला जातो क्रूड ऑइल आणि गोल्डमध्ये. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये ट्रेड करताना निफ्टी बँक निफ्टीमध्ये व्हॉल्युम थोडा जास्त राहतो, तिथे लोक जास्त ट्रेड करतात, मग इकडे ट्रेड करतात तर मग तुम्हाला क्रूड आणि गोल्डमध्ये चांगली व्हॉलिटिलिटी पाहायला मिळू शकते. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असेल सुरुवातीला की क्रूड ऑइलचा अभ्यास करा, त्याच्यावर आपण पुढे जाऊन इन डिटेलमध्ये कसं ट्रेड घ्यायचं हे पण मी तुम्हाला शिकवणारच आहे. ओके, आता मित्रांनो हे सगळं आपण पाहिलं तर काय फंडामेंटल्स ह्या कमोडिटी ट्रेडिंगचे काय काय आहेत हे पण समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहिलं कुठे ट्रेड केले जातात, मग ह्या जे मोस्टली ह्या ज्या कमोडिटीज आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यामध्ये पाहायला गेलं कमोडिटी आहे गोल्ड, समजा मग त्याचं युनिट असतं 10 ग्रॅमचं, एक युनिट असतं नॉर्मल याच्यामध्ये 10 ग्रॅमचं, आणि नॉर्मली पाहायला गेलं तर त्याची लॉट साईज असते 1 kg, म्हणजे जवळपास 1000 ग्रॅम हा त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे जसं आपण एक लॉट निफ्टीचा घेतो, बँक निफ्टीचा घेतो, किंवा एखादा रिलायन्स घेऊ स्टॉकचा घेतो, प्रत्येकाची लॉट साईज वेगळी असते, त्याच्या पद्धतीने इकडे पण असतं. गोल्डची असते नॉर्मली 1 kg मध्ये, ओके, किंवा 1000 ग्रॅममध्ये. ओके, पुढचा असतो क्रूड ऑइल, तो काउंट केला जातो युनिटमध्ये, म्हणजे त्याचं मोजायचं परिणाम असतं बॅरलमध्ये. मग 100 बॅरलचा एक लॉट असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं असतं नॅचरल गॅस. नॅचरल गॅस जो असतो ना याच्यामध्ये, तर त्याचं परिणाम काय काउंट करण्याचं, तर MMBTU अर्थात मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट, कारण ब्रिटिश पद्धतीने मोजलं जातं म्हणून त्याला MMBTU बोललं जातं, ज्याच्यामध्ये 1250 MMBTU एक लॉट साईज असतो. ओके, म्हणजे लॉट साईज काय असते बऱ्याच जणांना माहीत नव्हतं, ते पण याच्यामध्ये मी क्लिअर करून देतोय. पुढचं आहे याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि सिल्वर. ॲल्युमिनियम मध्ये मेट्रिक टन असतो तो 1000 किलोग्रॅमचा. ओके, आणि त्याचा एक लॉट असतो 5 मेट्रिक टनाचा, म्हणजे 5 kg चा एक त्यांचा लॉट साईज असणार आहे. सिल्वर काउंट केला जातो kg मध्ये आणि त्याचा एक लॉट असतो 30 किलोचा. क्लिअर, म्हणजे कोणाचं काय परिणाम आहे, कशा पद्धतीने मोजतात. ओके, आणि हे कारण आपल्या नॉर्मली स्टॉक मार्केटमध्ये एकच परिणाम असतं, फ्युचर ऑप्शन्स आपण जे ट्रेड करतो त्याच्यामध्ये. ओके, इथे प्रत्येक कमोडिटीनुसार त्याला वेगळ्या परिणामामध्ये मोजलं जातं, कारण प्रत्येकाचा साईज आकारमान आणि वेट वेगवेगळे. क्लिअर, आता मित्रांनो हे बघितलं फंडामेंटल सिम्पल याचं. आता मी तुम्हाला थोडं लॉट साईज विषयी सांगतो, लॉट साईज काय असते थोडं समजून घ्या, कारण अशी इन डिटेलमध्ये माहिती मी 100% तुम्हाला सांगतो कुठे डिटेलमध्ये भेटणार नाही, म्हणून ह्या गोष्टी नोट डाऊन करून चला. आता लक्षात ठेवा तुम्ही गोल्डमध्ये ट्रेड करता, बरोबर आहे ना, जसं आपण गोल्ड ग्रॅम्समध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, तर इथे नॉर्मली पाहायला गेलं तर गोल्डचा 1 kg असेल तर त्याला आपण काय म्हणतो की 100 तोळे गोल्ड आहे. ओके, त्याची ती लॉट साईजमध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार आहे. आता जर तुम्ही गोल्ड म्हणलं की एक मेन कॉन्ट्रॅक्ट असेल, जर तुम्हाला एवढं कॅपॅसिटी नाही, तुमच्याकडे तेवढे पैसे नाहीत, तर तुम्ही त्याचं मिनी गोल्डमध्ये पण ट्रेड करू शकता. मग तो मिनी गोल्ड कितीचा असतो, 100 ग्रॅमचा, म्हणजे अर्थात 10 तोळ्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता, ज्यांची कॅपॅसिटी नसते. कारण साहजिक आहे, ज्या अर्थी तुम्ही 1 kg गोल्ड घेताय तेवढं तुमचं मार्जिन पण मोठ्या प्रमाणामध्ये इथे लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची गोष्ट असते याच्यामध्ये गोल्ड गुनिया, म्हणजे ज्याच्याकडे त्याची पण कॅपॅसिटी नाहीये ती व्यक्ती गोल्ड गुनियामध्ये ट्रेड करू शकतो, ज्याचा नॉर्मली लॉट असतो 8 ग्रॅमचा. ओके, आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया. याच्या पुढचं महत्वाचं असतं गोल्ड पेटल, म्हणजे ज्याच्याकडे गुनियामध्ये पण ट्रेड करायची कॅपॅसिटी नाहीये तो गोल्ड पेटलमध्ये ट्रेड करू शकतो, जो 1 ग्रॅमचा त्याचा एक लॉट असतो. पण लक्षात ठेवा जेवढी लॉट साईज छोटी तेवढं तुम्हाला मार्जिन पण कमी लागणार आहे आणि तुमचे जे काही प्रॉफिट असतील ते पण त्या पद्धतीनेच कमी असणार आहेत. ओके, याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते क्रूड ऑइल. आता मोस्टली हे फेमस आहेत म्हणून आम्ही याच्यावर जास्त चर्चा करतोय. क्रूड ऑइलची जर आपण चर्चा करायला गेलो तर क्रूड ऑइलचा येतो नॉर्मली 100 बॅरलचा एक लॉट येत असतो. आता ज्याची कॅपॅसिटी नाही आहे ह्या मेन मोठ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड करायची, तर तो क्रूड ऑइल मिनीमध्ये ट्रेड करू शकतो, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट असेल 10 बॅरलचं. ओके,
आता याच्यानंतरनं जर आपण पाहायला गेलं पुढचं असेल नॅचरल गॅस, हे पण मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड केले जातात. नॅचरल गॅसमध्ये जर पाहायला गेलं आपण तर 1250 MMBTU त्याचा फक्त एक लॉट साईज असतो. असं मित्रांनो इन डिटेलमध्ये ही लॉट साईज आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवू शकता, तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, आता हे सगळं आपण पाहतोय, याच्यामध्येच मिनी कॉन्ट्रॅक्ट पण आहे. ओके, नॅचरल गॅस मिनी हा 250 MMBTU असतो, म्हणजे ज्यांना एवढं मोठ्या अमाऊंटमध्ये मार्जिन देणं शक्य नाहीये, फंड्स नाही, ते छोट्या लॉटमध्ये ट्रेड करू शकतात. आता पुढची गोष्ट तुम्ही ट्रेड करताय टिक साईज, जसं आपण नॉर्मली आपल्या स्टॉकमध्ये ट्रेड करताना 0.05 तुमच्यासाठी टिक साईज असते, मग इथे वेगवेगळी असणार आहे प्रत्येकासाठी. मग ती किती असेल नॉर्मली याच्यामध्ये, तर कम्युनिटी युनिट लॉट साईज टिक साईज असं मी तुम्हाला डिटेलमध्ये हा चार्ट बनवलेला आहे. मग याच्यामध्ये गोल्डमध्ये समजा तुम्ही ट्रेड करताय, युनिट काय असेल त्याचा ग्रॅममध्ये परिणाम मोजणार आहे आपण. ओके, 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा असेल तुमच्यासाठी, त्याची लॉट साईज असेल 1000 ग्रॅमची फॉर 1 kg, किंवा त्याला 100 तोळे पण म्हणू, त्याची 1 लॉट साईज असेल. ओके, 100 युनिटची टिक साईज असणार आहे त्याची 1, म्हणजे तो 1 परिणामामध्ये प्लस किंवा मायनस होत राहणार आहे. ओके, प्रॉफिट लॉस किती होईल, जर 1 टिकने तो वर गेला तर तुम्हाला तिथे 100 रुपये प्रॉफिट होईल, 1 टिकने खाली गेला तर 100 रुपये लॉस होईल. आणि जर प्रॉफिट लॉस पर 1 रुपयाच्या मूव्हवर किती असेल तर तो सेम असेल, कारण याचा टिक आणि याची प्राईस मुव्हमेंट ही त्याच लेवलला होणार आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण चेक करूया क्रूड ऑइल. क्रूड ऑइलमध्ये जर पाहिलं गेलं त्याचं युनिट आहे 1 बॅरल, याच्यामध्ये लॉट साईज असेल त्याची 100 बॅरलचा 1 युनिट असणार आहे त्याच्यामध्ये, 1 लॉट तुम्ही जेव्हा घेणार आहे तेव्हा. टिक साईज असणार आहे 1, म्हणजे त्याची जी काही प्राईज असेल ती 1 रुपयाच्या फरकानेच वर खाली होणार आहे, म्हणजे प्रॉफिट लॉस असेल प्रत्येक याला तुम्हाला 100 रुपये. सेम असेल तुम्हाला याच्यामध्ये काय असेल, 1 रुपयाची मुवमेंट झाली तर प्रॉफिट 100, खाली आला तर 100 रुपये लॉस. पण आता थोडं चेंज होईल. आता मी जर नॅचरल गॅसमध्ये ट्रेड करतोय तर याच्यामध्ये युनिट असेल 1 MMBTU, याच्यामध्ये लॉट साईज असेल 1250, टिक साईज याची 0.10. आता थोडं चेंज होईल, लक्षात ठेवा 0.10 त्याची टिक साईज असेल, म्हणजे प्रत्येक 0.10 प्लस झाला तर तुम्हाला 125 रुपये प्रॉफिट होईल, प्रत्येक 0.10 मायनस झाला तुम्हाला तर त्याच्यामध्ये 125 रुपये लॉस होईल. आणि जर याच्यामध्ये 1 रुपयाची मुवमेंट झाली तर, कारण हा 0.10 आहे, जर हा 1 रुपया वाढला नॉर्मली तर तुम्हाला 1250 प्रॉफिट असणार, 1 रुपया कमी झाला 1250 लॉस असणार, सिम्पल. याच्यानंतर नसेल नॅचरल गॅस पाहिलं आपण, अल्युमिनियम सिल्वर कॉपर हे सेम त्या फंड्यामध्ये. समजा आता आपण बघूया सिल्वरच्या बाबत, तर सिल्वरचा युनिट साईज असेल 1 kg, लॉट साईज असेल 30 kg बरोबर, किंवा 30 म्हणा याच्यामध्ये, टिक असेल त्याचा 1, म्हणजे 1 रुपया प्लस मायनस होणार, सेम 1 रुपया वर गेला तर प्रॉफिट लॉस त्याचा 30 असणार, आणि सेम 1 रुपयाच्या मुवमेंटला का, तर त्याचं युनिट 1 मध्ये, जेव्हा युनिट कमी होतं तेव्हा त्याच्या टिकची मुवमेंट आणि ॲक्च्युअल प्रॉफिट आफ्टर 1 रुपया याच्यामध्ये थोडं व्हेरिएशन असतं, जे नॉर्मली तुम्ही स्टॉकमध्ये करता त्या पद्धतीनेच. ओके, तर हे पण तुम्ही नॉर्मली स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण महत्त्वाचे युनिट्स आहेत आणि तुमच्याकडे इन डिटेलमध्ये राहतील. ओके, तर मित्रांनो आत्ता आपण महत्त्वाची गोष्ट पाहिली, प्रत्येकाची टिक साईज काय आहे आणि त्या प्रत्येक टिक साईजमध्ये किती प्लस किती मायनस झाल्यावर माझा डायरेक्टली किती प्रॉफिट अँड लॉस होऊ शकतो हे आपण याच्यामध्ये पाहिलं. तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने इन डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर सिम्पली खाली डिस्क्रिप्शनमध्ये एंजल असेल, झिरोदा, अपस्टॉक याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याच्यावर डिमॅट अकाउंट ओपन करून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, कारण अशी इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला उद्या कोणाला विचारायचं असेल तर हक्काची जागा असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही 888-280-9090 ह्या नंबरला पण कॉन्टॅक्ट करा आणि इन डिटेल जाणून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कम्युनिटी मार्केट काय, कुठल्या कुठल्या कम्युनिटी येतात, कुठल्या कम्युनिटीची किती लेवल आहे, किती साईज लागते आणि कशामध्ये किती प्लस मायनस झाल्यावर माझा किती प्रॉफिट लॉस होऊ शकतो, म्हणजे इन डिटेलमध्ये आम्ही ह्या पहिल्या भागामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच्या पुढच्या भागामध्ये आपण इन डिटेलमध्ये सगळी अशा पद्धतीने माहिती घेणार आहे आणि ज्यांना अजूनही काही माहीत नाही पण वाटतं शिकावं अशा पद्धतीने ओपन करावं तर सिम्पली आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. हे डिमॅट ओपन केलं की तुम्हाला आमची मेंबरशिप मिळत असते आणि ज्याच्यामार्फत तुम्ही अशा गोष्टींची कधी काही शंका आली तर आम्हालाही विचारू शकता. तर मित्रांनो आजच्या ह्या पहिल्या भागामधून तुम्हाला कम्युनिटीची जी माहिती भेटली त्याच्यावर आतापासूनच काम करायला सुरुवात करा. आणि महत्वाची गोष्ट, आजचा हा कम्युनिटीचा भाग 1 तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाने कंपल्सरी कमेंट करायची, आणि आता आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.